गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. मित्रांनो, आपली पहिली सकाळ, पुण्याची पहिली सकाळ झालेली आहे आणि खूप अशी भारी झाली. 7 वाजले तर मी 7 वाजता उठलेलो आहे आणि बाहेर येऊन बघितलं तर खूप अशी गार हवा सुटलेली होती. मला वाटलं नाही होईल तसं, पण खूप भारी अशी गार हवा होती. मला खूप भारी वाटलं आणि ब्लॉगची स्टार्टिंग पण केली. अशी बिल्डिंग, पुढे वाहने, इकडं कोण, आपलं आपलं काय, सगळ्यांचं वेगवेगळं चालू होतं. तर हे बघा, खूप जुनी अशी घरे आहेत कौलाची, त्यात राहतात माणसं आणि झाडं बिडं खूप भारी होतं. आणि मी थोडा वेळ हवेची गार हवेची मजा घेत बाहेरच बसलो आणि बिल्डिंग बघत होतो, वाहनं बघत होतो, इकडं डोंगर बघत होतो. खूप भारी असं होतं. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल गावातील मुलगा ब्लॉग्सला, सबस्क्राईब करून घ्या. खूप असे भारी ब्लॉग बनणार आहेत. तर चला आंघो बिंगो करून घेऊ आणि फ्रेश ब्रेश होऊ आणि त्यांना लावले गाणे ऐकत बसलेलो सकाळ सकाळची मॉर्निंग. तर विषय काय झालं होतं, आंघो बिंगो झाली ती मस्तपैकी, चहा बी पिलो आणि मामा म्हणला आज काय करायचं स्पेशल. मी काय म्हणलो काय तर करू, तर म्हणत आलं एकदम वडापाव करू. तर वडापाव म्हणलं करू. तर मी गेलो खाली सामान चाललेलो, मामी मॅन्डो मी आणतो थोडंच पुरून पण होईल. आणि निघालो खाली लिफ्टमध्ये, तर लिफ्टची वाट बघत बसतो थोड्या वेळ. आता येईल परत येईल, आता येईल परत येईल, आता येईल परत येईल असं करत बसलो होतो. नंतर लिफ्ट आली आणि लिफ्टमध्ये बसलो. उघड गे दरवाजा उघडला, ते उघडलं गेट बीट आणि तो उभारलो. नंतर लिफ्ट ऑटोमॅटिक खाली चालली. असं काय नाही, शेवटच्या मजल्यावर मी ग्राउंड फ्लोअरचे बटन दाबलं आणि खाली गेलो. तर लिफ्ट असे दमदमन तर खूप बरं आहे. आणि हे आपला आरसा मोठाच्या मोठा बघायला आपल्याला खूप भारी असा आहे. खाली खाली चाललो आणि लिफ्टमधून उतरलो. तसं सोसायटीमध्ये चालतो. ही सोसायटी अशी काय, गाड्या बिड्या खूप साऱ्या आहेत. मी सोसायटीमधून चाललो तिथे बाहेर, कारण बाहेर सर्व काही भेटतं. तर पुण्याची सकाळ, सूर्य उगवला बा कसं दिसते भारी एकदम वाईड अँगल. आणि पहिल्यांदा सामान घेऊया. तर सगळं सामान घेऊन झालं, काय पाहिजे ते वडापावसाठी सर्व भेटलं. सोसायटीमध्ये परत आलो आणि चाललो घरी परत माघारी. आणि वाहनं बघा किती आहेत एकदम. आणि झाडं बिडं तर सोसायटीमध्ये खूप भारी केलं त्यांनी. इथे मंदिर पण आहे, ते मंदिर तुमच्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसून खूप भारी आहे. अरे मीच परत बघितलो मंदिर आणि सोसायटी आत गाड्या सर्व काही. प्रत्येक साधा लगेच निघालो आम्ही पुणे सिटीमध्ये. बुलेट चालू केली मस्त, इथे बुलेट लावली आणि आवाज असं असं भारी वाटत होता एकदम पॉवरफुल. आणि निघालो आम्ही पुणे सिटीमध्ये. मास्क खूप असा पॅकमध्ये लावला, कारण पोलिसांची भीती. तर बघा मास्क कसा लावला मी, भारी दिसते मास्क. चला आपण पुणे बघू. तर पहिल्यांदा वाहने बिने ट्रॅफिक सुरू झालं पुणे सिटीमध्ये एंट्री घेतली तेव्हा. तर खूप असे मोठे मोठे रोड पण होते, बिल्डिंग खूप मोठे असे होते. आणि आपला प्रवास सुरू झाला असंच. ट्रॅफिक, वाहने, बिल्डिंग्स, झाडे, खूप असं वेगळं काय 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 खूप सारे भारी होतं. तर आम्ही असं निघालो. तर मी अशी खूप मोठी अशी बिल्डिंग पाहिली गा पा, काचीची एकदम खूप मोठी दिसली मला. खूप असं म्हणजे भारी वाटलं, खूप मोठी बिल्डिंग होती काची बीच. आणि ट्रॅफिक पण खूप असं वाढागलेलं. आता सिग्नल बिग्नल होते, सिग्नल मग गाड्या पण थांबलेल्या. आणि परत आम्ही निघालो. तसंच आम्हाला लोकल पण दिसली, पुण्याची लोकल. आणि पुण्याची लोकल बघितली, तिथून गेलो इराणी चहा प्याला. तर इराणी चहा घेतला मस्तपैकी आणि थोडा फोटोशूट केला आपल्या बुलेटवर. तर फोटोशूट झाला की लगेच आपण निघालो नानापेठ या रस्त्याकडे. ट्रॅफिक बघा किती जाम झालेलं आहे, लगेच सिग्नल पडलं त्यामुळे ट्रॅफिक खूप असं थांबलेलं आहे. आणि वाहनं बिनं तर खूप असं झालं आहे. मित्रांनो, तिथे गेलो नानापेठेत. खूप अशी मोठी नानापेठ आणि खूप अशी प्रसिद्ध नानापेठ वाहनांसाठी, सर्व्हिसिंगसाठी खूप असे इथे वाहने होते. तर हे आहे नानापेठ चौक, इथं मस्जिद आहे मध्येच.
आणि वाहनं बिन बघा कसे आहेत, बारक्या रोडवरनं पण मोठी वाहनं चालली आहेत आणि असं काही मोठे मोठी नानापेठ आहे. तर ही जी गल्ली होती इकडची ती खूप अशी लांबडी होती आणि तिथं नुसतं सर्व्हिसिंग गाडीचं जे काम होते ते तेवढंच होणार. दुसरं एकसुद्धा दुकान नव्हतं मित्रांनो, मी बघून आश्चर्यचकित झालो. एकसुद्धा दुकान दुसरं नव्हतं सर, ऑनली नुसतं गाड्यासाठी होतं. आणि ते पहा कसलं गाड्या लगेच एवढं एवढं रोडनं गाड्या केवढं जात आहेत. आणि मी जरा फिरलो इकडं तिकडं गाड्या बघितल्या, तर दुकान बी घेतले कसं काय 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 भेटतं. रेट पण त्या म्हणून कमी होते मित्रांनो, असे काय लिहिले नव्हते. कारण दुकानं खूप सारे होते. तर मी आलतो मामाची बुलेट आहे त्याचं काय तर काम होतं म्हणून आलतो. मग म्हणलं फिर म्हणलं मग मी फिरावलेलो मित्रांनो. एक पण दुकान होतं तरी एक बारकं दुकान गावलं आणि मी चिंगम घेतले. टाईमपासला चार पाच चिंगम भेटले मी, थोडाच टाईम जाईल. आणि परत बुलेट पूर्ण खोलली, सीट बीट गावली, सीट बघ कसली भारी दिसत्या. आणि निघालो पूर्ण माघारी आपल्या घरी. जरा इकडे तिकडे फिरलो, वाहने बिन ऊन खूप वाटलेलं, उन्हातच गेलो बुलेट. आणि असे रोड यायला आले, एकाला दोन दुसरे तिसरे असे चौक यायला आले मोठे मोठे. तर असे पुते पण खूप सारे होते. आत्ता महाग गेलेला ही बघा सारस बाग, हे पुण्यातली फेमस सारस बाग मित्रांनो. तर सारस बागच्या कडेने बघा किती असे दुकानं आहेत, असे गर्दी आहे, माणसं बिनसं खूप सारे आहेत. आणि तर खूप अशी मोठी बिल्डिंग मित्रांनो पहा कसली मोठी बिल्डिंग आहे, उंच उंच. तर आणि ट्रॅफिक पण चालू झालं, म्हणजे रेड लाईट पडली. मग रेड लाईट आम्ही तर इकडं इकडं गेलो, कारण आम्हाला ह्या बाजूला डावीकडे जायचं होतं. आम्ही गेलो. ही बघा बिल्डिंग कशी आहे, नुसते म्हणजे ऑनली मिरर, सगळं सर्व काही बिल्डिंग मिररने अशी पॅक केली होती आणि दिसायला पण खूप भारी दिसत होती. तर पहिल्यांदा सरबत लिंबूसोबत गेलो आणि निघालो चालत चालत परत इकडे तिकडे बघत रोड बीड कसे दिसत आहेत भारी. आणि गेलो तेथील फेमस हाँगकाँग, पुढे काय तर म्हणतात पण मला एवढं माहिती, हाँगकाँगच काय म्हणतात. असे शॉप असतात खूप सारे. आणि हे बघा असे काही शॉप आहेत, मोबाईल कवरचे केस सर्व काही असं भेटत होतं, मोबाईल केस. सलमान खान कर हॅलो ते तिकडे इकडे आहे. नाही नाही बेसेट घेतलं आणि थोड्या वेळ फिरलो आणि निघालो परत महागारी. खूप भारी होतं अट्रॅक्शन असं बघण्यासारखं. निघालो तसं पडलं रेड लाईट, ट्रॅफिक वाढलं खूप सारं. तर माग बघा किती ट्रॅफिक वाढले. आम्ही थांबलो या कडेला, तर आम्ही निघालो तिथे. असे बिल्डिंग उंच उंच बिल्डिंग, झाडे तर भारी आहे. अहून पुण्याच्या रस्त्याकडे नाही ना, खूप असे झाडे आहेत आणि खूप असं भारी वाटतं. आणि रोड बघा किती प्लेन आहेत आणि काय सुद्धा वाहन नव्हते. आम्ही गेलो तो टायमायला नेले घरी, बिरी पोचलो, बुलेट लावले. आणि पहिल्यांदा घर गेलो खूप कंटाळा, लिफ्टमध्ये बसलो, सातवा मजला दाबला आणि घरी पोचलो. तसं मामीन वडापाव केला, त्या पेशल तर वडापाव खाल्ला, चहा बी प्याला, मस्तपैकी बसलो आणि ब्लॉगचे इथं शेवट करा. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.